बोलता नाही जाती शिंपल्या पोटी जन्मे मोती। कोणत्याही जातीत मनुष्य जन्मलेला असला तरी त्याच्या ठिकाणी ईश्वर भक्ती, परोपकार होती, सत्यचरण व समाजसेवेची तळमळ ही असलीच तरच तो थोर व खरा कुलवान होतो। हे त्रिकाला बाधित नियम आहे। बाबांच्या आईचे नाव सखूबाई तर पित्याचे नाव झिंगराजी। सखू माझा कारभार आटोपला, मरायला शेवटी पारख्याच्या दारात आलो। ही अवदसा आली ती केवळ दारूने, कसले ते दगड धोंड्याचे देवकार्य। ह्या दारूमुळे घरदार, शेतीवाडी, मानमारापत व संसाराचे कोळसे झाले बघ। सर्व देव तू भुलेश्वरी नदीत भिरकावून दे। आपल्या लाडक्या डेबूजीला त्याचा वारा लागू देऊ नको। त्याला निर्मळ ठेव देवकार्यापासून आणि याच्या पापापासून। कसले हे धर्म, निकुळ धर्म! या खोट्या देवांना कोंबडी बकऱ्यांची हकनाक बळी देण्याच्या फंदात मी पडलो बघ। त्याचबरोबर दारूच्या व्यसनातही गुरफटलो। लोकांना दोष कशाला द्या? जोवर माझ्याकडे पैसे होते तोवर त्यांनी मला पुकारले। समाज असाच असतो सखू। डेबूजीला सांभाळ, तो नास्तिक झाला तरी चालेल, पण त्याला बोकड खाऊ दारोड्या देवाच्या नादी लागू देऊ नकोस। इतकं बोलून गाडगेबाबांच्या वडील झिंगराजी यांनी सन 1884 साली वराडातील कोतेगावी आपली यात्रा संपवली।